नमस्कार, तुमचं स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये। आज तुम्हाला दाखवणार दोन टाईपचे सँडविच, साधा सँडविच आणि टोस्ट सँडविच। चला तर आपण मेकिंग बघूया। तर मी हळदी तेल गरम करत ठेवलं टोपामध्ये। तेल गरम झालं की ते आपल्याला राई टाकायची आहे। तुमच्या नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन सोपी रेसिपी बघायला ॲक्च्युली मी तेल गरम झालं, राई टाकली होती, ती व्हिडिओ काय शूट झाली नाही चुकून। त्यामुळे मग राई झाल्यानंतर मग मी बटाटा टाकला आणि वळून बारीक कढीपत्ता टाकला होता आणि ह्याच्यामध्ये मी फ्रँकी मसाला टाकलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, फ्रँकी मसाला कसा बनवायचा घरच्या घरी। आणि तो बाहेर 3 महिने टिकतो आणि फ्रीजमध्ये 6 महिने टिकतो फ्रँकी मसाला। नक्की ट्राय करा। आणि थोडं चवीनुसार मी मीठ पण टाकती आहे। वन टीस्पून इतकं फ्रँकी मसाला तुम्हाला टाकायचा आणि छान शिजवून घ्यायचं आहे। बटाटा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं सँडविचसाठी जी चटणी असते ग्रीन चटणी त्याची पण मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे। तिकडे तुम्ही चेकआउट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, खूप छान लागते। मी ते घेतले, काकडी घेतलेली आहे, बीट घेतलं आहे, कांदा, टॅमॅटो, शिमला मिरची आणि बटाटा घेतलेला आहे आणि ही आपली ग्रीन चटणी घेतलेली आहे, चाट मसाला घेतलेला आहे, अमूल बटर घेतलेला आहे आणि आपली ही बटाट्याची भाजी। आज पहिलं तर आपण ब्रेडच्या स्लाईसला बटर लावून घेऊया। घरचे खाणार आहेत पण मी खूप सारा बटर लावते, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बटर लावू शकतात। मी हिरवी चटणी लावत आहे अगोदर। त्याच्यानंतर मी काकडीचे लावलेलं आहे, परत चाट मसाला टाकलेला आहे, वरून मग शिमला मिरची टाकलेली आहे, मग बटाट्याचे तुकडे करून टाकलेले आहेत, परत चाट मसाला टाकलेला आहे, मग बीट टाकलेलं आहे, मग कांदा मी असं तोडून तोडून टाकते, खायला छान लागतो, डायरेक्ट दाताखाली येत नाही मसाला कांदा। मग टॅमॅटो टाकल्या वरून पर्यंत मी चाट मसाला टाकून बंद करून घेतलं आणि वरून ब्रेडला बटर लावते आहे। आता वरून परत पुन्हा चटणी लावत आहे मी। अशा प्रकारे आपला साधा सँडविच रेडी झालेला आहे, खूप छान लागतं, नक्की ट्राय करून बघा। चटणी तर खूपच छान लागते। हे बघा आपलं साधं सँडविच अशा प्रकारे रेडी झालेला आहे। आता बघूया टोस्ट सँडविच। टोस्ट सँडविच सेम प्रोसिजर आहे, आपल्याला आधी ब्रेडच्या स्लाईसला बटर लावून घ्यायचं आहे आणि आपली ग्रीन चटणी आहे ना ती लावायची आहे। ग्रीन चटणीमध्ये मी पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि लसूण आणि थोडंसं मीठ ॲड करून थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मग आपली ही चटणी रेडी होते। तुम्हाला तिखट असेल तुम्ही मिरची एक्स्ट्रा ॲड करू शकतात। आमच्या घरी तिखट खात नाही म्हणून मी एकच मिरची टाकली होती तुमच्या। आणि चटणीवरती तुम्हाला आपल्याला आता बटाट्याची भाजी टाकायची आहे, छान अशी व्यवस्थित पसरून घ्यायची आहे पूर्ण स्लाईसवरती। जसं मी साधं सँडविच दाखवलं तसं त्याप्रमाणेच आता पुढची प्रोसिजर करायची आहे। काकडी, चाट मसाला, बीट, शिमला मिरची, कांदा आणि टॅमॅटो अशा प्रकारे आपला हा टोस्ट सँडविच रेडी आहे। आता टोस्ट कसं करायचं, माझ्या घरी मी डिमांडमधनं ते टोस्टर आणलं होतं। माझ्याकडे दोन आहेत, एक इलेक्ट्रिक आहे पण आमच्या घरी असं मॅन्युअली खूप आवडतं। अशा प्रकारे आपल्याला हे टोस्ट सँडविचचं टोस्टर घ्यायचं आहे। तुम्ही तो बटर लावून घेतलेला आतून आणि गॅसवरती आपल्याला फास्ट, तुम्ही जेव्हा फास्ट करता ना तेव्हा लक्ष ठेवायचं असतं, कारण की फास्ट याच्यामध्ये ना ब्रेड खूप लगेच करपून जातो। तुम्ही जर स्लो गॅसवर करत असेल तर काही होत नाही, तर होऊन जातं लगेचच। तुम्ही जर गॅस फास्ट करता तर लक्ष ठेवावं लागतं, नाही तर तुमची बाहेरून ब्रेड पूर्ण करपून जातो। सो लक्ष ठेवा जेव्हा तुम्ही फास्ट ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही करता फ्राय टोस्ट करता सँडविच। आणि असा सँडविच एकदम अफलातून बाहेरसारखी टेस्ट लागतं, सेम टू सेम। तुम्ही एकदा घरी बनवला ना पुन्हा बाहेर जायला खायला कंटाळा करते, तुम्ही नेहमीच घरी बनवतील आणि तुमच्या पाहुण्यांना पण खायला घालतील। इतका पटकन आणि साधा आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सर्व काही रेसिपी दाखवत आहे। नक्की घरी ट्राय करा। सेम बाहेरसारखी टेस्ट लागते ह्याची पण, स्लो गॅसवर केला तर जास्त वेळ लागतो शिजायला।
हे बघा अशा प्रकारे आपलं छान शिजून झालेलं आहे, दोन्ही साईडने छान भाजून झालेलं टोस्ट आहे. बघा बघू शकता छान झालेलं आहे, कलर पण मस्त आलेला आहे. आता तुम्हाला मी काढून दाखवते. पुन्हा वरून बटर लावायचं आहे आणि तुम्ही चीज वरून टाकू शकता. तुम्हाला जर चीज सँडविच करायचं असेल तर सेम प्रोसिजर आहे, फक्त आतमध्ये तुम्हाला भरपूर असं चीज टाकायचं आहे आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि बाहेरून पण चीज टाकायचं आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज शेअर करा जास्तीत जास्त. थँक्यू फॉर वॉचिंग.